भागिले 2 काय हे तुम्ही टोळी करा करू शकता 10 गुणिले 11 करा वगैरे का आता फक्त 11 काय करायचं आपल्याला 1 0 वाढायचा म्हणजे हा गुणाकार झाला तेव्हा कुठल्याही संख्येला आपण गुणिले 10 गुणिले 100 करतो तेव्हा 10 वर 1 0 आहे 100 वर 2 0 आहे ते पुढे लिहिले त्यानंतर गुणाकार झाला मग ह्या 110 चे भागिले 2 किती होता म्हणजे 110 चे अर्धे 100 चे अर्धे 50 म्हणून 1 ते 10 या संख्येची बेरीज 55 आता मला सांगा 1 ते 6 संख्येप्रमाणे मांडल्या पटकन 1 ते 6 संख्येप्रमाणे मांडल्या बेरीज किती आता काय करू मांडण्याची गरज नाही 6 च्या मोठी संख्या 7 7 7 2 फक्त लिहून ठेवा 6 ची त्रिकोण संख्या 21 आणि काय केलं ते पण लिहून ठेवा जे आपण तोडी केलं ते फक्त तुमच्याकडे कुठेतरी नोंद करून ठेवा एकदा तो काय केलं त्रिकोण संख्या काढला मग आता 1 ते 10 पर्यंत त्रिकोण संख्या तुम्ही किती वेळात करू शकाल 1-3 मिनिटात 2 मिनिटात 1 ची त्रिकोण संख्या एकच येणार 1 चे पोरगे मुलाला आहे का काही शिल्लक काय 1 ची त्रिकोण संख्या 1 2 ची त्रिकोण संख्या 2 ची त्रिकोण संख्या त्याच्यामध्ये आधीच 1 मिळाला म्हणजे की नाही 3 ची त्रिकोण संख्या लिहित जा आपण 1 ची 3 ची त्रिकोण संख्या 2 ची 3 6 3 ची 12 चे नेमके 6 4 ची त्रिकोण संख्या 4 ची त्रिकोण संख्या 7 8 56 36 55 आता याचा वापर कुठे कुठे आपल्याला बुद्धिमत्ता करता येतो बघा एक सोपा प्रश्न देतो अतिशय याच्यामध्ये एक छोटीशी रेषा मागतो एक छोटासा प्रश्न विचारतो बी कडे छोटासा बिंदू काढला दिसतो सगळ्यांना याच्यातून मला किती रेषा काढता येतील असंख्य या बिंदूतून मी टी ए अशा अशा किती रेषा काढू शकतो मग त्याच्या पुढचा प्रश्न जर मी 2 बिंदू घेतले तर किती रेषा काढता येतील असंख्य दुप्पट नाही असंख्य दुप्पट नक्की नाही एकच रेषा येणार हा तुम्हाला आधी सगळ्यांना माहित आहे बरोबर आहे आता ही जी मी रेषा काढलेली आहे तिला या रेषेवर मी काही खुणा केला तुम्ही पण करून घ्या वगैरे तुमच्या किती खुणा केल्या 1 2 3 4 आता याच्यामध्ये काही रेषाखंड तयार झाले झाले का मग प्रश्न माझा अतिशय सोपा आहे की याच्यामध्ये रेषाखंड किती एक उत्तर आलेलं आहे 15 पर्यायक्रमांक 1 टाकून देऊ आपण दुसरं उत्तर म्हणून 15 पेक्षा वेगळं उत्तर म्हणतो दुसरं उत्तर सांगा म्हणजे मला 4 ही पर्याय मिळतील तुमच्याकडून 15 पेक्षा वेगळं उत्तर म्हणत नाही आहे रेषाखंड कशाला म्हणतात सगळ्या माहिती आहे ना हा रेषाखंड 1 त्याच्यामध्ये किती रेषाखंड आहे 15 उत्तर कसं कळलं
इथं लिहू का? इथे इथे बघ, इथे दोन, इथे तीन, इथे चार आणि इथे पाच. अंकांची बेरीज म्हणजे पाचची बेरीज किती येते? मग पाचची किती संख्या? असं त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, कोणाला वाटतं चुकलंय? मला वाटतंय चुकलंय. म्हणजे पराक्रमांक दोन आपल्याला याच्यामध्ये करायचे मिळणार आहे. मी तुम्हाला पुन्हा म्हणून आठवण करून दिली की याला आपण रेषा काढणं म्हणतो. आता मुला आता म्हणजे लक्ष पंधरा एक उत्तर आपण तात्पुरता समजून चुकले. पूर्ण चुकले असं मला तरी सांगता नाही येणार. कोणाला वाटते चुकले? हा इथं उत्तर आलं दहा. आता तू सांग कसं दहा काढलंयस? तू काय विचार केलास? जेव्हा अशी आकृती असते तेव्हा याला आपण रेषाखंड म्हणत नाही. बरोबर आहे. त्यामुळे हा जो पहिला भाग आहे, हा जो शेवटचा भाग आहे, हा रेषाखंड नाही. मग आता या आकृतीमध्ये असे दिसायला आपल्याला समोर किती रेषाखंड दिसतील? एक, दोन आणि तीन. हा ह्या रेषाखंड नाहीच आहे, तो किरण आहे. तो काय आहे? किरण. तुमच्या गावाचं लिहून ठेवा अशा आकृती काढा आणि त्याला नाव लिहून ठेवा. याला आपण भूमितीमध्ये भूमितीक आकृत्यामध्ये त्याला आपण किरण म्हणतो आणि याला आपण रेषाखंड म्हणतो. हा जो किरण आहे त्याला बाण आहे, त्याला मर्यादा नाही. हा पुढे वाढत राहतो. अगदी तुमचं हे शाळा सोडून इकडची गावं सोडून पुढे वाढत राहतो. याला अंतराला मर्यादा नाही. याला मी म्हणू शकतो की हा किरण साधारणपणे 4 सेंटीमीटर अंतराचा आहे, पण किरणला मी याला ठराविक अंतर देऊ शकत नाही. किरणला एक 5 सेंटीमीटरचा किरण काढा तर कोणाला तुम्ही जर म्हणलं 5 सेंटीमीटरचा एक किरण काढा जमेल का? कारण किरण एका बाजूने पुढे वाढतो. रेषा आपण जी रेषा काढतो जेव्हा दोन्ही बाजूला टोक असतात तेव्हा ती काय असते? रेषा असते. या रेषेला सुद्धा आपण ठराविक अंतर देऊ शकत नाही. अंतर मापात ठराविक मापामध्ये आपण रेषा नाही काढत. असं जर म्हटलं तर तुम्ही आपल्या बाजूला की 5 सेंटीमीटरची रेषा काढा शक्य आहे का? नाही. रेषा आपल्याला 5 सेंटीमीटरची काढता येणार नाही, कारण ती रेषा दोन टोकाला बाण आहे. याचा अर्थ ती रेषा इकडे आणि त्या बाजूने तिकडे सतत पुढे जाते, तिला मर्यादा नाही. पण जेव्हा आपण तिचे भाग करतो तेव्हा आपण त्याला रेषाखंड म्हटलेला आहे. कळले सांगायला? आता उत्तर आपण येऊया. आपण 1, 2, 3 असे आपण त्याला अंक दिले. आता 10 उत्तर मला बरोबर वाटतं. अजून बरोबर वाटते तीनची त्रिकोणी संख्या 6. तीनची त्रिकोणी संख्या पाठांतर करता तुझी गरज आहे का? 3 × 4 × 3 = 12 × 12 = 6. ही त्रिकोणी संख्या झाली. फक्त इथे मोजताना हे काळजीपूर्वक बघायचंय. इथं मगाशी जसं पहिल्या आपल्या मित्रांनी काय केलं, 1, 2, 3, 4 असं दिलं. बरोबर आहे. आता दुसरी आकृती करा अशीच प्रॅक्टिस म्हणून. किती भाग केले तुला? आता इथे मी कुठेही बाणाचं टोक दाखवलेलं नाही. 1, 2, 3, 4, 5 भाग केलेले आहेत.
झालं उत्तर तयार का कळले कळलं